नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आज सगळे मस्त ना असेच मस्त राहा मंडळी आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला जयराम कुलकर्णी यांचं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेत असल्यापासून जयराम यांना अभिनयाची आवड होती त्यामुळे सहावी सातवीमध्ये असताना त्यांनी मोरूची मावशी या नाटकात मावशीचं काम केलं तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला गावामध्ये शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स प महाविद्यालयात प्रवेश घेतला होता तिथे श्रीकांत मोघेश तळवळकर यांच्याशी त्यांची मैत्री झाली कॉलेज शिक्षणानंतर एकोणीसशे छप्पन्न साली आकाशवाणी पुणे केंद्रात त्यांना नोकरी लागली नाटकात कामे करण्याचे हौस हो असल्याने एकोणीशे सत्तर साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्यामुळे नोकरीत अडचण येऊ लागली त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला त्यांना रामनाभ ठोकावा लागला आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगुळकर यांचा सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती याबरोबरच गदी माडगुळकर पु ल देशपांडे यांच्यापासून ते द मिराजदार आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला आणि अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली नंतर गम्मत जम्मत दे दनाधन दन, नवरी मिळे नवऱ्याला झपाटलेला बाळाचे बाब ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी डॉक्टर हेमा कुलकर्णी तर त्यांचा मुलगा रुचीर हा पेशाने वकील आहे मृणालदेव कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सुनबाई फुलांच्या अंमलदार नाटकात हनम्या ही भूमिका जयराम यांनी साकारली होती तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले आकाशवाणीवरील माडगुळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीचं वाचन जयराम करायचे कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनीमुद्रणापर्यंत सारं काम जयराम पाहायचे व्यंकटेश माडगुळकर यांचा सहाय्यक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जावं लागेल प्रभास रस्त्यावर माडगुळकर यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांची गदी माडगुळकर यांच्याशी भेट होत असे गदी माडगुळकर यांच्यामुळे जयराम यांची मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांशी ओळख झाली मराठी दिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिलं होतं एकोणीसशे सत्तरच्या जा सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अभिनय क्षेत्राकडे वळले आकाशवाणीमुळे त्यावेळेचे मोठमोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणाने प्रत्येकजण त्यांच्याकडे पाहू लागला सुरुवातीला सरपंच पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटातून साकारल्या परंतु नंतर गम्मत जम्मत दे दनादन नवरी मे नवऱ्याला झपाटलेला बाळाचे बाब ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या जयराम कुलकर्णी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत दी दीडशेहून अधिक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत भूमिका असलेले चित्रपट म्हणजे आमच्यासारखे आम्ही खट्याळ सासवू नाठाळ खरं कधी बोलू नये खेळ आयुष्याचा गम्मत जम्मत चल रे लक्षा मुंबईला झुंज तुझी माझी थरथराट नवरी मेय नवऱ्याला बाळाचे बाप ब्रह्मचारी रंगत संगत अशा अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात विविध चित्रपटात त्यांनी साकारलेली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विशेष ठसा उमटवणारी ठरली जयराम कुलकर्णी यांचे सतरा मार्च दोन हजार वीस रोजी निधन झाले जयराम कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली